मित्रांनो, मागील काही दिवसापूर्वी आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये एक्सपायरी चेंजेस विषयी आम्ही तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आणि बऱ्याच जणांनी सांगितलेलं की याच्यावर थोडा आणखीन डिटेल व्हिडिओ बनवा. आणि मित्रांनो, आम्ही तुमची फरमाईश आज पूर्ण करतोय. आज आम्ही तुम्हाला एक डिटेल व्ह्यू देणार आहे याच्यामध्ये की आता जी एक्सपायरी चेंज झाली आहे त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे, एक्सपायरी चेंजचा फायदा की तोटा पाहूया. आणि ऑप्शन ट्रेडरसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण ऑप्शन ट्रेडर नॉर्मली एक्सपायरीवर लक्ष ठेवून असतो एक चांगले ट्रेड शोधायला आणि एक चांगली रॅली शोधायला. तर मित्रांनो, आता हे चेंजेस काय होत आहेत ते आधी समजून घ्या याच्यामध्ये. आता इम्पॅक्ट काय होणार याच्यामध्ये, की नॉर्मली आपण पाहिलं गेलं असेल की एक जी लॉट साईज होती याच्यामध्ये कशाची, बँक निफ्टीची, ती काय झाली 1 जुलैपासून 25 ऐवजी 15 झाली याच्यामध्ये. याच्यामुळे काय झालेलं आहे की लॉट साईजमुळे बऱ्याच जणांचं आता गणित थोडं चेंज झालंय, की जे मोठ्या प्रमाणामध्ये लॉट घ्यायचे त्यांना असं वाटतं की आता आणखीन लॉट घ्यावेत काय. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की बँक निफ्टीची जी एक्सपायरी होती ती आता गुरुवारी असते, निफ्टी बँक निफ्टीची ती जाणार होती फ्रायडेला. परंतु सेबीनं प्रेशर आणलं थोडं की तुम्ही फ्रायडेला नका नेऊ, कारण त्या दिवशी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि ऑलरेडी तुम्ही 98-99% खाताय फ्युचर ऑप्शन सेगमेंटमध्ये, तर तुम्ही त्यांना पण बिझनेस करू द्या. मग त्यांनी थोडं ऐकलं, ठीक आहे, ते म्हणले आम्ही आत्ता नाही परंतु आम्ही नंतर चेंज करू, आणि ते 6 सप्टेंबरपासून याच्यात चेंज करतायत. मग आता होतंय काय, तर 6 सप्टेंबरपासून बँक निफ्टीची एक्सपायरी गुरुवारच्या ऐवजी बुधवारी येते. ओके, आणि आता जी बुधवारी मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे ती होतीये सोमवारी. म्हणजे काय होणार लक्षात ठेवा, इथून पुढे तुम्हाला ऑल डे एक्सपायरी असणार, रोज ट्रेडिंग डे रोज एक्सपायरी. म्हणजे कुठली कुठली एक्सपायरी असेल, पहिली गोष्ट सोमवार जो असेल तो असेल मिड कॅप निफ्टीचा एक्सपायरी डे, दुसऱ्या दिवशी असतो मंगळवार, त्या दिवशी असेल फिन निफ्टी, तिसऱ्या दिवशी असणार बँक निफ्टी, चौथ्या दिवशी असणार अर्थात गुरुवारी निफ्टी, आणि फ्रायडे अर्थात शुक्रवारी असणार आहे सेन्सेक्स आणि बँकेक्स. म्हणजे 5 ही दिवस तुमच्यासाठी आता एक्सपायरी असणार आहेत, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेड करायचे. आणि आता एक प्रश्न तुम्हाला पडला असेल मित्रांनो, की ह्या सगळ्या एक्सपायरी वेगवेगळ्या दिवशी झाल्या म्हणजे वीकली एक्सपायरी चेंजेस झाल्या, मंथली एक्सपायरीमध्ये काय होणार आहे का, तर नाही. लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट, वीकली एक्सपायरी चेंज होतील म्हणजे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शेवटच्या आठवड्या, म्हणजे पहिले 3 आठवडे तुम्हाला ह्या विविध दिवशी एक्सपायरी असतील वीकली, परंतु मंथली एक्सपायरी ही महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच असेल, त्यामुळे मंथली एक्सपायरीमध्ये तुम्हाला काही टेन्शन नसेल. मित्रांनो, आता हे चेंजेस का केले जात आहेत ही गोष्ट आपण इथे समजून घेऊया. मित्रांनो, हे चेंजेस का होत आहेत, तर पहिली गोष्ट NSE आणि BSE हे दोघे जरी एक्सचेंज असल्या तरी एकमेकाच्या एक चांगल्या कॉम्पिटिटर्स पण आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की त्या सेगमेंटमध्ये मला कोणी धक्का नाही लावला पाहिजे. आत्ताची कंडिशन अशी आहे फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये 98-99% जो काही रिव्हेन्यू जनरेट केला जातो तो कोणाकडून केला जातो, NSE कडून. आणि NSEच्या उत्पन्नाचं एक खूप मोठं साधन आहे हे फ्युचर आणि ऑप्शन सेगमेंट, कारण 99-98% ते फक्त NSE वरून लोक ट्रेड करतात. मग आता NSEला माहिती आहे की सध्या BSEचं थोडं प्राबल्य वाढतंय, त्यांच्या जी काही एक्सपायरी आलेल्या आहेत सेन्सेक्सच्या फ्रायडेला, त्याच्यामुळे लोकांचा तिकडे फोकस वाढलाय, तिकडचा ऑलरेडी व्हॉल्यूम पण वाढलेला आहे. मग यांनी काय केलं, यांनी ठरवलंय की रोज विविध एक्सपायरी ठेवायची, जेणेकरून लोकांना आठवड्याच्या शेवटी एकच ऑप्शन सापडेल BSEचा, सेन्सेक्स किंवा बँकेक्स. म्हणजे सोमवार ते गुरुवार पर्यंत फक्त यांची एक्सपायरी असतील. याचा आणखीन एक फायदा असा होईल की याच्यामुळे नवीन काय असणार आहे, ब्रोकरेज जास्त प्रमाणात जनरेट होईल लोकांचं, कारण लोक रोज रोज याच्यामध्ये ट्रेड करणार आहेत. ओके, तर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. परंतु आत्ताच्या कंडिशनला अशा कितीतरी, जसं की मिड कॅप निफ्टी आहे याच्यामध्ये अजूनही त्या प्रमाणामध्ये व्हॉल्यूम जनरेट नाही होत, तो हळूहळू होईल, परंतु तोपर्यंत लोकांना जजमेंट येणार आहे. आणि यासाठी तो मिड कॅप निफ्टीचा व्हिडिओ पहा, फिन निफ्टी काय आहे हे पण आम्ही तुम्हाला आधी सांगितलंय, तर फिन निफ्टीचा पण व्हिडिओ पहा. लक्षात ठेवा हे जे सगळं होतंय ते लोकांना रोज कुठली ना कुठली तरी एक्सपायरी मिळावी, कारण प्रत्येकाला कमी प्राईसचे स्वस्तातले ऑप्शन्स पाहिजेत. आणि मोस्टली ही सिच्युएशन एक्सपायरी दिवशीच असते, कारण तिथे नॉर्मली थीटा काम करत नाहीये, तर त्यामुळे ही गोष्टी होतात आणि त्यामुळे हा चेंजेस मेन केला जातोय. आता आपण पाहिलं हे चेंजेस का करतायत, कशा पद्धतीने फायदा आहे, कशा पद्धतीने BSE आणि NSE यांच्यामध्ये एक प्रकारचं कॉम्पिटिशन आहे, आणि NSEला इनडायरेक्टली त्या ब्रोकरेज मधून त्यांच्या रिव्हेन्यू मधून मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. परंतु मित्रांनो, याचे काही फायदे आणि तोटे पण आहेत. चला आता हे थोडक्यात पाहून घेऊया ह्याचे फायदे आणि तोटे काय असणार आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला ऑप्शनच्या प्राइस इथून पुढे थोड्या चेंजेबल दिसतील.
काय असेल की प्रत्येक दिवशी एक्सपायरी, त्यामुळे काय असणार त्याच्यामध्ये की तुम्ही त्या दिवशी ट्रेड करणार एक्सपायरी दिवशी तर तिथे ऑप्शनचा प्रीमियम थोडा कमी असेल. दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांना एखाद्या स्पेसिफिक, समजा गुरुवारी एक्सपायरी निफ्टी आणि बँक निफ्टीची, त्या दिवशी बऱ्याच जणांना ट्रेड करता येत नाही काही कामामुळे वगैरे, परंतु अशा लोकांना इतर दिवशी वेळ असतो तर त्या दिवशी ते त्या एक्सपायरीमध्ये इंटरेस्ट दाखवू शकतात. बरोबर मित्रांनो, आत्ताच्या कंडिशनला काय होतं, तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल तर बऱ्याच दिवसापासून आत्ताच हे सिंक्रोनायझेशनची प्रोसेस सुरू झाली आहे. म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टी तुम्ही जर ऑब्झर्व केले तर बऱ्याच वेळेला निफ्टीमध्ये रॅली असते आणि बँक निफ्टीमध्ये काहीच मोमेंटम नसतो, किंवा कधी कधी निफ्टीमध्ये रॅली नसते आणि बँक निफ्टीमध्ये रॅली असते एक्सपायरी दिवशी. ही ऍक्च्युली हळूहळू सुरुवात झाली आहे, हे तुम्हाला एक्सपायरी डे चेंज झाले तर अजून ॲग्रेसिव्हली जाणवेल. बरोबर, आता जे अगदीच नवीन ट्रेडर आहेत ते थोडे कन्फ्यूज होतील इथे, त्यांच्यासाठी हा थोडा एक डिसॲडव्हान्टेज असणार आहे, कारण त्यांना समजणार नाही लवकर, कारण जजमेंट यायला वेळ लागतो एक्सपायरी चेंज झाल्यावर. सगळ्यात मेन इम्पॅक्ट असेल निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये, लक्षात ठेवा. इम्पॅक्ट काय आहे तर सध्या आपण पाहिलं असेल HDFC बँक आणि HDFC हे एकत्र झाले आणि HDFC बँक तयार झाली, त्याच्यामुळे काय झालंय की HDFC बँकेचं वेटेज वाढलं. दुसरी गोष्ट, रिलायन्स आणि जिओ फायनान्शियल हे पण वेगवेगळं झालं, त्यामुळे काय होईल की रिलायन्सचे पण दोन स्टॉक येतील, आता त्यांचं पण इनडायरेक्टली वेटेज वाढेल. आता जर बुधवारी बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, त्याच्यात कंडिशन काय आहे, निफ्टीमध्ये जे पण बँकांचे स्टॉक आहेत त्यांचं 37% वेटेज आहे. बरोबर, याच्यामुळे काय होणार, जर बुधवारी बँक निफ्टीमध्ये मोमेंटम आली, व्हॉलेटिलिटी आली, तर इनडायरेक्टली निफ्टीमध्ये पण राहील. बरोबर, परंतु दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी ॲक्च्युली निफ्टीची पण एक्सपायरी असते, त्या दिवशी जर बँका शांत असतील तर तेवढी मोठी व्हॉलेटिलिटी तुम्हाला मिळणार नाही आहे. ओके, इथे थोडं जजमेंट किंवा थोडं क्रॉसओवर होणार आहे, परंतु एवढं काही खूप मोठा इम्पॅक्ट नाही आहे, जजमेंट बसेल आपल्या सगळ्यांना. तर आम्हाला असं वाटतं की सध्याच्या कंडिशनला हा एक सध्या सगळ्यात मोठा चेंजेबल कंडिशन आहे. दुसरी गोष्ट काय आहे की अजून पण मिडकॅप निफ्टी असेल किंवा फिन निफ्टी असेल, याच्यामध्ये म्हणावा एवढा व्हॉल्यूम किंवा लिक्विडिटी अजून क्रिएट नाही झालेली, लोकांना त्याच्याविषयी अजूनही इन डिटेल माहिती नाही आहे. तर थोडा तो एक डिसॲडव्हान्टेज असणार आहे लोकांना थोडं जज होण्यापर्यंत, कारण लोकांचा अजून फोकस निफ्टी आणि बँक निफ्टीकडे राहील, त्यामुळे मोस्टली बुधवारी आणि गुरुवारी मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी राहील, बाकीचे दिवस थोडे फ्लॅट राहू शकतात. तिसरी गोष्ट, आता ह्या ज्या पण सगळ्या एक्सपायरी आहेत, लोक काय करतील तर एक्सपायरी डे दिवशीच थोडा फोकस करतील ट्रेड करायला. म्हणजे आज जर समजा गुरुवार आहे, त्या दिवशी फक्त निफ्टीमध्ये ट्रेड करायचा, परंतु काय होणार, याच्यामुळे आदल्या दिवशी जे पण आउट ऑफ द मनी कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, ॲट द मनी कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, इन द मनी कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये लोक एवढे ॲग्रेसिव्ह नाहीत दिसणार. नॉर्मली एक्सपायरीला लोक ॲट द मनीमध्ये ट्रेड करतील, आउट ऑफ द मनीमध्ये थोडे प्रॉब्लेम यायला सुरुवात होऊ शकते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपण हे बघितलं की याच्यामध्ये काय कंडिशन्स आहेत, कारण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर विचार करायला गेलं तर बँक निफ्टी जरा हाय येतो, म्हणजे काय म्हणतो आपण, हाय थीटा आहे किंवा हाय बीटा येतो त्याच्यामध्ये. ओके, थीटा म्हणजे काय, तर नॉर्मली त्यांची प्राईस ड्रॅस्टिक होत असते फास्टमध्ये, आणि ॲटलिस्ट बँक निफ्टी एक हाय बीटा येतो, म्हणजे हाय वोलाटाईल आहे, याच्यामुळे त्या दिवशी जरा जास्त व्हॉलेटिलिटी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकते. हे सगळ्यात मेजर चेंजेस याच्यामध्ये असतील, परंतु 1 सप्टेंबरपासून स्टेप बाय स्टेप, काही 4 सप्टेंबरला चेंजेस होत आहेत, 6 सप्टेंबरपासून बँक निफ्टी आणि मिडकॅप निफ्टी यांच्या डेज चेंज होतील, आणि तिथूनही थोडं हळूहळू रोल ओव्हर व्हायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, तुम्हाला जोपर्यंत क्विक जजमेंट येत नाहीये तोपर्यंत तुम्ही थोडं कॉशियसली ट्रेड करणं उत्तम राहील, किंवा आमचा जो टेलिग्राम चॅनल आहे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी, त्याला जॉईन करा, कारण तिथे आम्ही असे स्पेशल ट्रेड पण देत असतो, जेणेकरून तुम्हाला सुरुवातीला अंदाज नाही आला तर विनाकारण लॉस होणार नाहीये. मित्रांनो, इनडायरेक्टली जो चांगला ट्रेडर आहे त्याच्यासाठी हा बेनिफिटच असणार आहे, परंतु जे पण ऑप्शन रायटर्स आहेत किंवा बायर्स आहेत, त्यांना त्यांच्या स्ट्रॅटेजी येणाऱ्या काळामध्ये 100% चेंज कराव्या लागतील, हेजिंगच्या टेक्निक चेंज कराव्या लागतील, कारण हर दिन एक्सपायरी जर झाली तर काही ना काही इम्पॅक्ट इंडेक्सवर पण पडणार आहे, काही ना काहीतरी इम्पॅक्ट व्हॉलेटिलिटीवर पण पडणार आहे, आणि ह्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का, चेक करा, अभ्यास करा, काही प्रॉब्लेम आहे तर आमच्याशी संपर्क करा, कारण आम्ही इथे फुल टर्न वेळ तुम्हाला मदत करायला आहोत, तुम्ही याच्यामध्ये कशा पद्धतीने चांगल्या रीतीने हे करू शकता. आशा करतो जी काही एक्सपायरीचा इम्पॅक्ट आहे त्याचा काय परिणाम होणार आहे मार्केटवर हे तुम्ही जाणला असेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि अशा पद्धतीने तुम्ही शिकत राहा, नवीन काहीतरी बनवत राहा, कारण अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे जायचंय तर नॉलेज घेतलंच पाहिजे. थँक्यू.